हाय, कसे आहात? बरे आहात ना? आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे. कारण आता सायंकाळची वाजले आहेत, 4 वाजलेले आहेत ना. बघू शकता की किती आभाळ आलेले आहे, खूपच आभाळ आलेलं आहे. आणि दोघे भाऊ बहीण मस्त बरी असलेले आहेत. असे बघू शकता मस्त बसलेल्या. तर इकडे कांदे भाजून घेतलेले आहे तेलामध्ये, आणि इथे पण खडा मसाला भाजून आलेले. जिरे जिरे मोहरी धने शेंगदाणे खोबरा आणि कलमी, आणि ते बारीक चिरून घेतलेले कांदे. तर आरेचे पप्पा गेले आहेत आता बाजार असल्यामुळे दुसऱ्या गावाला. गावाजवळच गाव आहे, 2-3 किलो होतो, 4-5 किलोमीटर आहे. तर ते आणायला गेले आहेत मटण. म्हणजे 2 महिने झाले होळीपासून आम्ही मटण काही खाल्लो नाही, तर मग ते आज आणणार आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि जे नवीन असं चॅनलवरती चॅनलला जे नवीन असाल चॅनलवरती ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे कपडे वर टाकलेले आहेत कारण की पाऊस आलेला होता, तर कुठनं कपडे बाहेर टाकलेले होते तर मग काढले. आता आभाळाचा आत्ता पण आभाळ करतो राहिलेला. बघू शकत मला दाखवते बाहेरचं वातावरण. गुड्डन तुळशील पाय नको मारशील. हाय सर्वांना, कसे आहात? आणखी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे. तर बघू शकता पूर्ण माझ्या आता मसाला वाटून झालेला आहे पाट्यावरती, आणि आरेचे पप्पा याचेच आहेत, आणि पूर्ण कपडे बाहेर टाक म्हणजे आतमध्ये आणलेले बाहेरचे कारण की पाऊस येत आहे. तर आता मी पूर्ण घरातला कचरा काढून घेते कारण की कसं लाईन गिन वगैरे जात राहते, म्हणजे पाऊस आला आमच्या इकडे तर लाईन जातच राहते. तर पूर्ण अगोदर जागा झाडून घेते. त्या व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि जे नवीन असेल चॅनलवरती चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि काही चुकत पण असेल त्याच्यामध्ये कमेंट करू शकता तुम्ही. तर आता माझी जागा पूर्ण झालेली आहे झाडून. आता मी हे दिवाण पूर्ण व्यवस्थित लावून घेते. तर कसं लहान मुलाचं कसं किती पण व्यवस्थित दिवाण व्यवस्थित ठेवा, जसं तसंच होऊन जाते. आणि जास्त प्रमाणात आरोही जास्त लवत राहते, याच्यावर जंप करत राहते, तर ते जास्त इकरवाकर करत राहते. तर या दिवाणाला पूर्ण आता मी व्यवस्थित झटकून घेते आणि व्यवस्थित करून घेते मी. तर इथे बघू शकता माझे पूर्ण कामं झालेले आहेत. आता गॅसवरती मी नगन्स ठेवली आहे, आणि आरोहीचे पप्पा पण आलेले आहेत. तर भाजीपाला आणखी ठेवायचा आहे मला. तर इथे अगोदर तेच पाणी टाकलेले आहे गरम तेल झाल्यामुळे. आता वाटलेला कांद्याचा पेस्ट टाकून घेतली, आणि इथे तळलेली आहे कांदे म्हणजे मसाल्यामध्ये मन नंतर टाकणार आहे. तर इथे बघू शकता कांद्याची पेस्ट पण शिजलेला आहे, आणि अद्रक लसणाचा पेस्ट वाटलेली होती ते पण आता मी टाकून घेते. तर बघू शकता आरवीने ब्लॅक कलरचा सलवार घातलेला आहे, कसे दिसून राहिले ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त इथे मसाला शिजलेला आहे खडा मसाला. तर आता इथे मटण ग्रेव्ही मसाला आहे पाण्यात मिक्स करून घेतलेली होती, तर हे टाकून घेते याच्यामध्ये. तर याच्यामध्ये सर्व आता मसाला शिजलेला आहे. त्यात आता टमाटरचा पेस्ट आहे ते पण टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये, आणि याला छानपैकी शिजू देणार आहे. मग त्यानंतर जे मी कांदे चिरून ठेवली होती आणि बारीक तळलेली होती आता हेही टाकून घेणार आहे याच्यात. मस्त असं
स्वाद येते मसाल्यात आणि घट्टपणा येते रस्याला. तर तिकडे भाजी पण शिजून राहिलेली आहे मटनची. तर यांनी कसं भाजी पहिला आणलेला होता आणि टमाटर आणलेले होते. तर कोणते टमाटरला माती वगैरे सरळ चिपकली होती, तर मी धुवून ठेवून राहिलेले आहे टमाटर. आणि झालेला इथे माझी भाजी पहिला ठेवून बघू शकता. आंबाडीची भाजी आहे आणि चाकून ठेवते ओल्या कापडामध्ये आहे मस्तपैकी असं. आणि भाजी पण असं माझ्यासोबतच का घडते मलाच नाही करून राहिलेलं आहे. तर माझ्या सबस्क्रायबरना असं विनंती करते की माझे डेली ब्लॉग टाकते मी. पूर्ण व्हिडिओ बघत जास्त शेवटपर्यंत स्किप न करता, कारण की माझा पूर्ण वॉच टाईम वाढलेला होता. पूर्ण आणखी कमी कमी होत चाललेला आहे. का होतो काय नाही मलाच नाही समजून राहिलेलं आहे. यूट्यूबमध्ये काम करता करता 1 वर्ष जास्त झाले आहे मला. तरी पण काहीच मला काही सक्सेस मिळाला नाही आहे. तर तुम्हाला रिक्वेस्ट करते हात धरून की माझे पूर्ण व्हिडिओ बघत जा शेवटपर्यंत. आम्हाला पण एडिटिंग करायला सर्व काही करायला खूप मेहनत लागते. मुलं घेऊन सांभाळून काम घरचे करून अपलोड व्हिडिओ करून खूप काही लागते. तर पूर्ण व्हिडिओ बघत जा माझे. बोलवाली आली तर मग जावंच लागेल, चांगलं नाही वाटत आपल्याला सांगायला आलं तर. मग ते किल्ल्यात जेवण करायला गुड्ड्यांच्या पप्पाला धर म्हणजे आरोईला पकडून राम फिरून राहिले जा फिरून राहिलेला आहे. सांबार चिरून ठेवलेली आहे, सांबार टाकायचा राहिला आहे झाला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.